आणि यानंतर थेट जाऊया संभाजीनगरमध्ये. जरांगे पाटील यांना रुग्णालयामधनं डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. उपचारानंतर जरांगे पाटील यांना रुग्णालयामधनं डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय संभाजीनगरमधली. मोठ्या संख्येने जरांगे पाटील यांचे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत. जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता त्यांची वळणी केली जाते आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी त्यांच्या समर्थकांकडनं सुरू आहे. जरांगे पाटील यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे. उपचारानंतर आता जरांगे पाटील यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय संभाजीनगरमधली ही लाईव्ह दृश्य जी आपण या क्षणाला बघतोय. मोठ्या संख्येनं जरांगे पाटील यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी इथं पोहोचलेले आहेत. जरांगे पाटील यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव सुद्धा या ठिकाणी रुग्णालयाच्या आवारामध्ये जमल्याचं पाहायला मिळतं. आणि याविषयीचे अपडेट्स घेऊया. आपले प्रतिनिधी सचिन जिरे या क्षणाला थेट संभाजीनगरवरनं आपल्यासोबत आहेत. सचिन, जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि यानिमित्तानं रुग्णालयाच्या बाहेर आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं समर्थक एकवटलेले आहेत, कसं चित्र आहे? नक्कीच, या ठिकाणी मनोज जरांगे यांची झलक पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकर या ठिकाणी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल 10 दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. त्यांची रिपोर्ट हे नॉर्मल आलेले आहेत. पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांनी औषधी आणि सिरप देखील सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्याबरोबर महिनाभर तुम्ही आराम करा अशा पद्धतीने सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिलेला आहे. आणि आता ते या 15 तारखेपासून पुढील दौरा सुरू करणार आहेत. आता छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयातून ते थेट आंतरवादी सराटीला जाणार आहे. मध्ये जे आत्मा मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्या होत्या अशा आत्महत्याग्रस्त तरुणांच्या कुटुंबियांशी ते भेट घेणार आहे. त्यानंतर ते पुढं आंतरवादी सराटी येथे जाणार आहे. मात्र त्यांनी स्पष्ट केलंय, मी दिवाळी साजरी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. घरी देखील जाणार नाही, त्यामुळे आता इथे आंतरवादी सराटी इथे जाणार आहे. बरं, तर जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते दिवाळी साजरी करणार नाही आहेत. यानंतर ते आत्महत्या केलेल्या समाजबांधवांच्या कुटुंबियांना भेटी देणार आहेत. संभाजीनगरमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. जरांगे पाटील यांना 6 दिवस उपचारानंतर रुग्णालयामधनं डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं समाजबांधव या ठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी रुग्णालयाच्या आवारामध्ये जमलेले आहेत. तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. जरांगे पाटील यांना समर्थकांनी, समाजबांधवांनी आणि त्याचबरोबर माध्यमांनी एकूणच गराडा घातलेला आहे आणि यातनं आता वाट काढत जरांगे पाटील हे पुढच्या प्रवासासाठी निघालेले आहेत. 15 तारखेपासून जरांगे पाटील हे पुन्हा एकदा दौऱ्यावरती जाणार आहेत आणि त्यापूर्वी आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे तेव्हाची ही दृश्य आपण बघितली आहे. तर 6 दिवस जरांगे पाटील यांच्यावरती संभाजीनगरमधल्या या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि 6 दिवसांच्या उपचारानंतर आता जरांगे पाटील यांना आज डिस्चार्ज मिळालेला आहे.